सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना? हो मजेत. मम्माला ना आज थोडी सर्दी झाली आहे. काल ना झॉम्बी वाले पिक्चर बघताना मम्माने कोल्ड ड्रिंक पिलं, पॉपकॉर्न खाल्ले. मी मम्माला बोललेले की फक्त पॉपकॉर्न खा, पण मम्मा काय माझं ऐकत असता पिला कोल्ड ड्रिंक आणि झाली सर्दी. नाही पाहिला पाहिजे होतं नववी. धावा धावा एकदा अजून आता बरोबर येईल. धर धर मी आज तुम्हाला माझ्या ओटभरणीचा अल्बम दाखवणार आहे. मम्मा ओटभरणी काय असतं? ओटभरणी ओटभरणी म्हणजे तू माझ्या पोटात होती ना तेव्हाचे फोटो. मम्मा मी तुझ्या पोटात कशी आली? जादू ना? आब्रा कडा आब्रा गिली गिली. मम्मा मला माहिती आहे कसे ऊपर देते है ऊपर, मतलब देव बाप्पा ने अशी स्लाइड असते तीन सगळ्यांना त्याच्या त्याच्या पोटात फिट त्याच्या त्याच्या पोटात असं असं स्लाइडिंग बोलत होते. इनविजिबल स्लाइड. इनविजिबल स्लाइडिंग गेलं मध्ये. एक्झॅक्टली. यू आर सो स्मार्ट ओवी. यू आर सो स्मार्ट. मी पण बाप्पाला सांगितलं की मला ओवी पाहिजे. मला ओवी पाहिजे. मग बाप्पाने ओवी पाठवली माझ्यासाठी. सर्दी तर झालेलीच आहे. त्यासोबत गेल्या एक महिनाभर तरी मी वर्कआउट अजिबात केलो नव्हतं. म्हणजे घराची पूजा झाली त्याच्यानंतर आम्ही मनालीला गेलो. त्याच्यानंतर आल्यानंतर सगळं कामाचं सगळं सामान शिफ्टिंग वगैरे हे ते त्याच्यामध्ये एवढी बिझी होती की मी वर्कआउट माझं पूर्ण थांबलं होतं. आणि गेल्या 4 दिवसापासून मी पुन्हा वर्कआउट स्टार्ट केलं आहे. त्यामुळे माझे पाय थांब बेटा. हां बेटा बोल. हां थांब बेटा. तर गेल्या 4 दिवसापासून वर्कआउट पुन्हा स्टार्ट केले तर माझे हे जे थाईस आहेत ना ते एवढे पेन होत आहेत की काही सांगायलाच नको. नाही तर बसता येते नाही तर उठता येत आहे. मी तुम्हाला एवढं चाप्टर आहे. पण ते थोडे दिवस होतात त्याच्यानंतर पुन्हा आपले पाय व्यवस्थित नॉर्मल होतात. त्याच्यामुळे दर्द के आगे जीत आहे. फटका देणार हो मी. अगं वेडी मला दुखतोय असं काय करते आता आता. हे बघ थांब आपण काहीतरी दाखवायचंय आता. टन टडान. मम्मा याचे तर अल्बम आहेस ना? नाही हो. कुठे गेला अल्बम? आपण आब्रा का डाबरा करूया. डाबरा गिली गिली फू आला बघा. मग घेतलं टन टन. पिंक कलर आवडत हो म्हणूनच ये. ओटी भरणी समारंभ हा अल्बम आहे 2016 तेव्हा आमच्या घरामध्ये सगळे सुदृढ बालक होते. मी टू. मी तर म्हणजे ओळखूच येणार नाही एवढं जास्त सुदृढ बाळ होतं. आणि हे तर 7 मंथ्स आहे. 8-9 मध्ये म्हणजे त्याच्यानंतर 1-1.5 मंथमध्ये मी एवढी जाड झालेली होती. 90 kg माझं वेट झालं होतं. 90 kg म्हणजे मला कोणी ओळखायचंच नाही असं झालेलं. मी बघा माझा नवरा आणि मी माझा नवरा आणि मी ओटी भरणी समारंभ. हे घरातले फोटो आहेत. मॅचिंग केलं रोहनला थोडस. त्यानंतर हे ही जी फुलांची आभूषण आहेत ना ती 2 दिवस आधी जाऊन फायनल केली होती. आणि मी हे कलर कॉम्बिनेशन वगैरे त्यांना सांगितलेलं की मला असंच. ऍक्च्युली ही फुलं खूप मोठी आहे झालेली. मी एकदम बारीक कळींची सांगितली. एकदम बारीक असते ना ती सांगितलेली. पण नंतर जेव्हा आल्यानंतर म्हटलं आता राहू दे घालूया आता चला. परडी. ही साडी मी घेतली होती नल्लीमधून. ऑबेरॉयचं आहे ना त्याच्यामधून घेतलेली. म्हणजे पैठणी आहे आणि पैठणीवरती पूर्ण ऑल ओव्हर मोर आहेत. प्युअर सिल्कची साडी आहे. आणि हे बघा आमचं प्रतीक बाळ. केस पण आहेत आमच्या प्रतीकला.
हळूहळू हळूहळू कमी होत गेले, ते एकदमच कमी झाले. मी जेव्हा आली होती ना लग्न करून, तेव्हा भरपूर होते बरं का आमच्या केस, प्रत्येकला केस. ही बघा, ही मी, मान आणि माझा गळा दोन्ही एकत्रच झालेत. हे जेवण ठेवलं होतं वर्षा काकू आहेत ना कोकणकट्ट्याच्या, त्यांनीच बनवलेलं होतं. डाळ भात भाकरी चिकन वालाची भाजी गुलाबजामून आणि हे रसगुल्ला मलाई सँडविच जिलेबी आणि काजू कतली. आय थिंक काजू कतली म्हणजे ॲक्च्युली मला जे जे गोड आवडतं ना ते सगळंच ठेवलं होतं जेवणामध्ये. नको नवरा बायको आणि आमचा प्रतीप बघा, केस पण दिसत आहेत त्याला. रोहन बघा, हेल्दी पण आहे आणि स्मार्ट पण दिसतो याच्यामध्ये. आई बघा, रोहन रसगुल्ला भरवतो आहे आणि मी जिलेबी भरवते. मला जिलेबी हवी होती ना रसगुल्ला आणि जिलेबीचं कॉम्बिनेशन आलं म्हणून माझ्याकडे. हे काय रागात बघतोय का आपण एकमेकांकडे? नाही तू हसतोस, मी रागात बघते. बघ ऐ चाल. हे सगळे आमचे फॅमिली मेंबर आहेत, निशा वहिनी, स्वधा माई, धनश्रीताई, प्रणुमाई, ज्योती वहिनी, ऋषालीताई आणि आम्ही दोघं. आणि हे बघा, या ज्या ऋषालीताई आहेत ना, ह्यांचीच मिस्टर प्रशांत भाऊ ज्यांनी आमच्या इंटिरियरचं काम केलेलं. या आमच्या नानी आहेत. ही बघा, ही निधी छोटीशी, गावी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ना निधी. आणि ते प्राप्ती वहिनी आहे, ही पार्थवी, प्राप्ती वहिनींची मोठी मुलगी पार्थवी. ही या निशा वहिनीची आई आहेत. आणि हा अमू, ही पियू, हेतल, ही प्रज्ञा, प्रज्ञा बघा केवढीशी दिसते. आमची धनश्रीताई आहे ना, त्यांचीही मुलगी. आणि ही आहे कोण बघा, तुम्ही अजूनपर्यंत पाहिलेलाच नाही आहेत फोटो, पण ही माझी आई आहे. हे बघा, आणि इथे मावशी, आईचा अजूनही फोटो आहे, तुम्हाला दाखवते पूर्ण त्याच्यामध्येच. ही पार्थवी, आम्ही दोघं बघा नवरा बायको. हे सुरुवातीचेच फोटोत वाटत आहे ना, ते सगळं लावायच्या आधीच आहेत. त्यानंतर इथे सगळे जेवायला बसलेले आहेत. या माझ्या मैत्रिणी आहेत विरारच्या. हा पमा दादा, हा माझा मावस भाऊ, हा आता नाही आहे, हा देवाघरी गेला. आणि या वहिनी माझी मैत्रीण आहे भाग्यश्री म्हणून, ही त्यांची मुलगी. अपर्णा काकी, प्रणितीची आई. या आहेत नानी आई, आमच्या आईंच्या मोठ्या जाऊबाई आणि माझ्या सासूबाई. या आहे ज्योत्स्ना मावशी, आईंची धाकटी बहीण आणि माझी मावस सासू. या आहेत माझ्या आत्ते सासू, रोहनची आत्या. आणि आम्ही दोघी मस्त जेवणाचा आस्वाद घेते बसून. आधी जेवून घेतलेलं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या प्रोग्रामला सुरुवात केलेली. हे आहेत वासू मामा, आईंचे भाऊ आणि माझे मामसासरे. हे भाईंदरला राहतात वाड्याला गाव. आम्ही गेलो होतो ना मध्ये तुम्हाला दाखवलेलं, ते ह्यांच्याच घरी गेलेलो तेव्हा. आणि हे आमचे समीर जिजू, श्रद्धाचे मिस्टर, अवनीचे बाबा. डोळे बंद आहेत या फोटोमध्ये, थांबा दुसरा फोटो असेलच त्यांचा, तो मी दाखवते. आणि हे आहेत आमचे भाई बाबा, नानी आई आहेत ना त्यांचे मिस्टर, माझे काकसासरे मोठे. हा आहे माझा भाऊ निरंजन. हा आहे अक्षयदादा, ज्योत्स्ना मावशी त्यांचा मोठा मुलगा. हे आहेत मनीष भाऊ, मी घोडमाळला गेली होती ना नरेश मामांकडे, त्यांचा मुलगा. आईंच्या सोबत गेली होती ना. हे सगळे ते जेवायला बसलेले आहेत. ओळख तुम्ही ऑलरेडी तुम्हाला करून दिलेली आहेत. या आहेत निधी वहिनी, गोपाळ मामांची मोठी सून. आणि या आहेत समताताई, गोपाळ मामाची मोठी मुलगी. ह्यांच्या घरी पण आम्ही गेलो हां त्या दिवशी. आणि ते माझी मैत्रीण आहे भाग्यश्री आणि तिची मुलगी ही निशा वहिनी, माई, आई, नानी, ज्योती वहिनी, आत्या. आणि ही कोणती पोज दिली आहे काय माहीत मी फोटोग्राफर पोज सांगत होता मी आपली देत होती. हे बघा कसं गिचमीर केली आहे सगळी. त्या काही कळायचं नाही एवढं जास्त आम्हाला फोटो बिटूचं. या आहे ज्योती वहिनी. ह्या बघा, इथे आरती करताना सगळेजण आहेत. इथे ओटी भरताना आहेत सगळेजण. आणि मी आणि माझा नवरा इथे मुवमेंट, मोतीचूरचा लाडू भरवताना वहिनी. आणि इथे ही साडी, ही साडी मी जश्नमधून घेतली होती, ओढभरणीला देतात ना तेव्हा, ती मी बघा मी घातली होती मयुरेशच्या लग्नाला, ती ही साडी. आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी. आणि इथे बघा मागे आमच्याकडे आल्या होत्या ना मनीषा वहिनी, त्या मनीषा वहिनी, त्यांच्या आई आणि या चौधरी भाभी. संक्रांतीच्या दिवशी आल्या होत्या आमच्या घरी त्या, याच चौधरी भाभी. माझा मावस भाऊ, भाई बाबा. आणि हे माझे मोठे मावशांचे म्हणजे आमची छाया मावशी आहे ना, तिचे मिस्टर कुचरीकर काका. हे आहेत नयन भाऊ, गोपाळ मामांचा मोठा मुलगा. हे बघा सगळे इथे बसलेले आहे. समीर जिजू काय एवढा विचार करतात काय कळालं नाही मला, सगळीकडे खूपच विचारत बसलेले आहेत. हे आहेत आमचे समीर जिजू. हे आहेत त्यांच्या आई म्हणजे माझ्या श्रद्धाची सासू, माझा नवरा. आणि हे आहेत आमचे वासू मामा. हे बघा सगळे फॅमिली मेंबर. आणि तुम्हाला यांची ओळख करून दिलेली आहेच मी, या ताईंची काय पोज दिली आहे मोठी. हात बघा सगळे, बोटं सगळी जॉईंट झालेत एकमेकांना.
इथे फुलांचा सुगंध घ्यायला सांगितला होता आई आणि ह्या आईंच्या जाऊबाई माई आमच्या आणि ह्या नानी आई. हा याच्यामध्ये फक्त नलू काकी नाही आहेत, त्या मिसिंग आहेत. हे बघा इथे ओटी भरताना या श्रद्धाच्या सासूबाई आहेत. या आहेत प्रणुमाई, प्राप्ती वहिनी, रुपाली वहिनी, ज्योती वहिनी, वृषालीताई. हे बघा श्रद्धा आहे इथे, श्रद्धाचा चेहराने दिसत आहे. ही माझी मैत्रीण शिल्पा, ही पिंकी, ही पल्लवी, ही ज्योती आणि इथे पोट धरून असा पोज दिले आहे मोठे. ही आहे माझी मैत्रीण अरुणा, ही आहे चैताली, या आहे श्वेताताई. तुम्ही ताईंना पाहिलं होतं भाऊबीजेच्या दिवशी आल्या होत्या ना घरी तेव्हा. या आहेत निशा वहिनी आणि ह्या आहेत त्यांच्या आई ओटी भरताना. या प्रतीकचा मित्र मनमोहन, त्याची आई हा ही. या आमच्या मावशी ज्योष्णा मावशी. या पुंडलिक मामाच्या वाईफ आमच्या मामी. या निधी वहिनी आणि या आहेत समताताई. हे आमचे नरेश मामा आहेत ना, त्यांच्या वाईफ नैना मामी घोडमाळच्या. या बघा या मनीषा वहिनी आल्या होत्या ना घरी पुण्यावरून त्याच. या आहेत सरोज भाभी आमच्या इथेच पहिल्या राहायच्या, आता दुसऱ्या सोसायटीमध्ये गेल्यात राहिल्या. या आहेत अपर्णा काकी, या आहेत पल्लवी काकी, या आहेत मधुरा काकी, या आहेत केतकी काकी, या आहेत निकिता काकी, या आहेत भक्ती काकी. या सगळ्या काकी आमच्या गावातल्या पडघ्याच्या सगळे नातेवाईकच आहेत आम्ही. आणि या आहेत रंजिता काकी. या आहे माझी मैत्रीण वैशाली तमाणे. या आहेत सोसायटीमधल्या रेणू भाभी. या रुपाली वहिनी, माई, प्राप्ती वहिनी. इथे आहे पार्थवी, प्रणुमाई, नानी. नानी भरतात आई बघा आमच्या. हा ह्या बघा ह्या नलू काकी. इथे आहे फोटो नलू काकींचा. मला वाटतं उशिरा आणली आहे. माझ्या काकसासू आणि ह्या त्यांच्या सुनबाई निशिता वहिनी आणि त्यांची मुलगी गार्गी. इथे आहे समिताताई. ह्या नलू काकींची मुलगी आहेत. या आहेत माझ्या मैत्रिणी. इथे या आहेत वंदू अक्का. इथे काहीतरी भरवत आहेत हा, ते लाडू आणि बर्फी भरवतात ना, ते काहीतरी चालू आहे इथे, है ना. या आहेत इथे सगळ्या वहिनी आणि ताई म्हणजे माझ्या जाऊबाई आणि माझ्या नंडा आणि रोहन, मी आणि ही माझी आई. तुमच्यापैकी बरेच जण विचारतात रंजिता तुझ्या आईचा फोटो दाखव, आईचा फोटो दाखव. तर ही आहे माझी आई. माझी आई खूप साधी आणि सिम्पल होती गिफ्ट देताना. नवऱ्याला पण दिलं काहीतरी मजा. हा बघा इथे फोटो माझ्या आईच्या सोबतचा. आई, मी आणि रोहन. हे आहे ज्योष्णा मावशी. इथे धनुष्यबाण घेऊन पण फोटो काढलेला आहे. खूपच गर्दी गर्दी केली आहे ना, एकावरती एक फोटो लावलेत आपले. ही आहे माझी मैत्रीण वैशाली तमाणे. ॲक्च्युली माझ्यावर खूप मोठ्या आहेत त्या, पण मैत्रीसाठी काय वय नसतं. आणि ही आहे त्यांची मुलगी. ही आहेत विशाल दादा आमच्या नलुकाकी आहेत ना, त्यांचा मुलगा, मोठा मुलगा. आणि हे आहेत अभय भाऊ, त्यांची जावई. आमची समिताताई आहे ना, त्यांचे मिस्टर. आणि हे आहेत भाई बाबा, हे आहेत नानी आई. आम्ही आई पण आहेत मागे. अच्छा, मागे उभं राहण्याचे मुळे फोटो एकदम छोटे येत आहेत. हा पाळणा आहे, पाळण्यावरती बसवलं आहे. हे बघा इथे सगळेजण आहोत आम्ही. या फोटोमध्ये रोहन आहे, मी आहे, श्रद्धाच्या सासूबाई आहेत, माझी आई आहे, माझी मावशी छाया मावशी, ही शुभा मावशी आणि ही दुसरी मावशी आहे, त्यांचीही सून आहे. आणि ह्या बघा ह्या बहिणी आहेत. आणि या आईंच्या जाऊबाई सगळ्यात मोठ्या, नानी आई. नंतर आहेत आमच्या माई, त्यानंतर आमच्या नलू काकी आणि त्याच्यानंतर मग आमच्या आई. या आहेत आत्या. या आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या लाडक्या आहेत. माझ्या आईंच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई पण होत्या, त्या आता या जगामध्ये नाही आहेत. तर त्यांच्या दोन सुना ज्योती वहिनी आणि रुपाली वहिनी असं. छाया मावशी, कुचरेकर काका, पमा दादा, चिन्मय, भावी आणि पार्थवी हे तर. समीर जिजू आहेत, श्रद्धा आहे, सबुरी म्हणजे कृतिका आणि ही अवनी आहे. अवनी बघा केवढंच होतं, 6 महिन्याचीच होती ना बाबा अवनी. इथे व्यवस्थित फोटो निघाला आमच्या समीर जिजूंचा. ही आहे सबुरी म्हणजे कृतिका आणि मी माझी आई. या फोटोमध्ये कसं मस्त बघा हसत फोटो आहे. आणि इथे समीर जिजू, प्रतीक, रोहन, ही स्वधा निशा वहिनीची मुलगी. ही बघा ही कृतिका. कृतिका बघा किती गोलगप्पू होती ती. आई आणि रोहन बघा चेहरे दोघांचे किती सेम सेम दिसत आहेत, एकदम मॅचिंग मॅचिंग आहेत दोघांचे चेहरे. ज्योष्णा मावशी, रोहन, मी, आई आणि रोहन, हे बघा ना, हे सगळ्यात शेवटी काढलेले फोटो आहेत. हे बघा धनुष्यबाण घेताना असे उभे आहेत हे फोटो. यार बापरे, पाळण्याला लागून उभं केलेलं होतं फोटो काढायला. ही साडी मी फक्त एकदाच नेसली होती माझ्या ओढभरणीला, त्याच्यानंतर पुन्हा काही मुहूर्त नाही आला. आणि मस्त साडी आहे, प्युअर सिल्कची घेतली होती आणि एवढं मोठं पोट घेऊन गेली होती साडी घेण्यासाठी. हे बघा मामा, आई, रोहन, मी, हा आहे प्रतीकचा मित्र मनमोहन, मन्या ज्याला म्हणतात सगळे. आणि बघा हे आम्ही तिघं जण. प्रतीकचे केस बघा किती आहेत मस्त. हे बघा हिचं बघा कसं चाललंय. अवनी, हा अवनी 6 महिन्याची असताना आणि इथे लिहिले सांगा मी कशी दिसते. आई बघा
कसं असते बघा गोंडस हे बघा सबुरी श्रद्धा म्हणजे संस्कृती आणि कृतिका आणि सगळ्यात शेवटचा फोटो हा आहे टाटा बाय बाय करता मी निघाली या दोन्ही माझ्या मावश्या आणि मी निघाली माझ्या माहेरी जायला डायरेक्ट हॉलच्या बाहेरचा फोटो माझं नाक चोकअप झालेलं आहे जरा सर्दी झाली आहे त्यामुळे बोलताना काही जर चुकलं असेल तर सॉरी कारण की मला बोलायलाच होत नव्हतं पूर्ण डोकं भरपूर दुखायला लागलं आहे आता मी जाणार आहे आणि वाफ घेणार आहे जरा वाफ घेतल्यानंतर मला रिलॅक्स वाटेल औषधं आणली आहेत तर औषध घेणार वाफ घेणार आणि त्याच्यानंतर झोपणार तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की ताई तुझा अल्बम दाखव असं ओढभरणीचा आज जरा साफसफाई करत होती ना दुपारी मग तेव्हा मग हाताला लागला मग म्हटलं की चला तुम्हाला माझ्या आज मी ओढभरणीचे फोटो दाखवते मम्मा मी खूप नाराज आहे का रे बेटा माझ्या त्याच्यामध्ये एक पण फोटो नाहीचाच फोटो आहे अरे तुझेच तर आहेत सगळे फोटो त्याच्यात स्टार्ट टू एंड पोटात तूच होतीस ना दाखव अरे हे बघ या पोटामध्ये कोण आहे तू आहे फोटो कोणाचा मन मधून दाखव मधून तर मग अंतर निघाली ना तू बाहेर पोटातून बाहेर हे बघ बघ इथे बघ आता ह्याच्यामध्ये मी तुला दाखवते हे बघ तुला मी दाखव थांबा हिला दाखवते मी ते कुठे दिसते ते थांबा हा हे बघ आता फोटो बघ या फोटोमध्ये मी दिसते तुला ह्या पोटात कोण आहे जेवण आहे जेवण कसं असेल एवढं मोठं तूच तर बोलली ना तुला स्लाइडिंग पाठवलं असं बापाने मग विसरली कशी जेवण तू खाते ते मम्मी खाते हा मग म्हणून तर मम्मा एवढी जाड कशी झाली तुझ्यामुळे झाली ह्याच्यामध्ये पण सगळ्या फोटोमध्ये आहे तू हे बघ जिथे जिथे पोट दिसत तिथे तिथे तू आहे मग काय तू अशी काय पण म्हणजे तिकडे तू आहे तिकडे मी आहे हा आता कशी बोलली म्हणजे इकडे पण मी आहे आता तू इथे आहे अरे इकडे म्हणजे नवीन दुसरी बहीण आहे नाही आहे इथेच आहे तुम्हाला माझा ओटी भरणीचा समारंभ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तुमच्यापैकी ना बरेच जण मला ही पण कमेंट करतात की रंजिता तुझ्याकडे हे जो चेहरा तुझा सगळा साफ आहे पण इथे इथे गळ्याचे इथे असे ब्लॅक पॅच का आहेत तर ते मला इन प्रेग्नन्सी टाईम आले वेळेला आले होते म्हणजे जेव्हा मी पोटात होती त्यावेळेस जे सिम्पटम्स असतात कुणाला कुणाला पिंपल्स येतात कुणाला ब्लॅक पॅच येतात कुणाला बरेच वेगवेगळे सिम्पटम्स असतात माझी ती एक मैत्रीण होती तिला असे चामखिळं यायची पूर्ण शरीराला आणि डिलिव्हरीच्या नंतर ते चामखिळ गायब झाले आणि तिचं सेकंड टाईम पण सेम तसंच झालेलं तिला म्हणजे सेकंड मंथपासून चालू हे झाले यायला चामखिळ आणि मोठे मोठे हो चांगले पूर्ण चेहऱ्याला दिसायचे आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी झाली त्याच्या 3-4 महिन्यामध्ये ते सगळे अपापचे गळून जातात कळत पण नाही ते होते पण चेहऱ्यावरती आणि चेहरा पूर्ण क्लीन होऊन जातो तर सगळ्यांना वेगवेगळे सिम्पटम्स असतात तुमच्यापैकी बरेच जण विचारतात पण हे तर ते मला त्यावेळेस जे सिम्पटम्स आले होते ते माझे गेलेच नाही मी डॉक्टरांना ट्रीटमेंटसाठी पण विचारलं पण डॉक्टरांनी सांगितलं की ते नाही जाणार जर तुमचे ऑलरेडी झालेलेच आहेत पहिल्यापासून तर म्हणजे ते प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जर झालेले असतील तर ते नाही जाणार तर ते तसेच राहिले तेवढेसे मी म्हटलं राहू दे आता काय राहिले तर राहू देत काय करायचं ते झालेलं माझे पूर्ण हाताला असे पॅच झाले होते ब्लॅक कलरचे ते पण नाही गेले ओवीने आठवण देऊन ठेवली आहे मला असं तर तुम्हाला माझा अल्बम कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि काही बोलण्यामध्ये चुकलं असेल तर सॉरी कारण मला खरंच ॲक्च्युली बोलायला नाही जमत आहे पण म्हटलं की आज तुम्हाला अल्बम दाखवायचाच आहे ओटी भरणीचा नाही तर पुन्हा मी विसरून जाईन माझ्या लक्षात नाही राहणार आणि पुन्हा कधी वेळ मिळाला आणि ओवीच्या बड्डेचा अल्बम मला मिळाला ना तर तो पण मी तुम्हाला दाखवेल याची सगळं सामान जे शिफ्ट केलं ना त्याच्यामध्ये कोणता अल्बम कुठे सगळे एकत्रच ठेवलेले पण नंतर कुठे काय ठेवलं काय लक्षातच नाही आला आता मिळाला की मी तुम्हाला नक्की दाखवेन आमच्या लग्नाचा पण अल्बम दाखवेन मी तुम्हाला आहे ना ओवी चला मग व्हिडिओ आवडल्यावर काय करतात ओवी लाईक सबस्क्राइब शेअर अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय आणि मी ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक मिनटं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी ओवीला जो काढा बनवून देते ना सर्दी झाल्यावर किंवा मी घेते ना तो बनवून दाखवीन नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल हा बेटा देते येस आता बनवते आणि देते ठीक आहे तर रोवीला सर्दी झाली की मी तो काढाच बनवून देते मग असेच व्हिडिओ पाहत राहा मजा करत आहे ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय.